मी पूनम, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। डोंबिवली येथे सावाराम महाराज क्रीडा संकुलात यंदाही मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतोय। या नवरात्र उत्सवात अनेक सिने तारका हजेरी लावत आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या दणक्यात साजरा करण्यात येत असून डोंबिवलीतील सावाराम महाराज क्रीडा संकुलावर असाच उत्साह पाहायला मिळतोय। नवरात्रीच्या 9 दिवसात तरुणाईचा जल्लोष गरबा दांडियासाठी पारंपरिक तसेच पाश्चिमात्य संस्कृतीचे वस्त्र परिधान करून पाहायला मिळतोय। तरुणाईचा उत्साह वाढवण्यासाठी माधवी निमकर, मधुरा देशपांडे, जुई गडकरी, खुशबू तावडे, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी यांसह अनेक सिने तारका आपली उपस्थिती दर्शवत आहेत। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभरात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो। राज्य सरकार व मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमानाने फिरते ग्रंथालय अभिनव संकल्पना सुरू करण्यात आली असून मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेस या दोन गाड्यांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। यामुळे प्रवाशांना आता प्रवासासोबत वाचनाचा आनंद लुटता येणार आहे। प्रवास असतो त्या प्रवासामध्ये जर चांगली पुस्तक वाचायला प्रवाशांना मिळाली तर त्यांचा प्रवास अधिक चांगला होऊ शकतो, दिवसभराच्या कामाचा क्षीण त्यांचा जाऊ शकतो आणि त्यामुळे असा एक सुंदर उपक्रम आपण डेक्कन क्वीन आणि पंचवटीवर सुरू करतो। आम्ही यातून सर्व प्रवाशांना या पास होल्डर्स जे आहेत
त्यांना पुस्तक देऊ असा एक आगळा वेगळा उपक्रम मध्य रेल्वेच्या पियुष गोयल साहेब मंत्री त्यांचे मी आभार मानतो की देशभरामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की जे लायब्ररी ऑन व्हील्स चालू केलंय. मला आत्मा बोलवतोय, वारंवार बोलवतोय, या कारणावरून एका तरुणाने आत्महत्या केल्याची आश्चर्यकारक घटना नागपूर येथे घडली असून सौरभ नागपूरकर असे या मृत तरुणाचे नाव आहे. दिनांक 14/10/18 रोजी रात्री आम्ही दिवस पाळ नाईट अधिकारी म्हणून कर्तव्यावर असताना 10:30 दरम्यान तिन्नल चौक भोजरा जाटा चक्कीजवळ सौरभ यशवंत नागपूरकर या 19 वर्षाच्या मुलाने स्वतःच्याच घरी वरच्या मजल्यावर गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. सदर मुलाचे इनकेस पंचनामा करताना आम्ही जेव्हा त्याची अंगजाती आणि बाकी पाहणी केली असता त्याच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट मिळून आलं होतं. त्याच्यामध्ये त्याने असं लिहिलेलं होतं की त्याच्यासोबत एक इन्सिडेंट घडलेला होता की 2 महिन्यापूर्वी त्याने एक ॲक्सिडेंट बघितला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एक लहान मुलाचा मृत्यू झालेला होता. त्या घटनेचा त्याच्या मनावर परिणाम झाला आणि त्याने त्या कारणास्तव तो मुलगा त्याच्या वारंवार त्याला त्याच्यामुळे त्या मुलांच्यामुळे त्याचा पुन्हा एक वेळा ॲक्सिडेंट झाला आणि डोक्यावर त्याला परिणाम होऊन तो चक्कर येऊन पडला पण होता. तर त्या कारणास्तव सुसाईड नोटमध्ये त्याने ते कारण नमूद केलेलं आहे की तो मुलगा मला बोलावतो आहे, तो आत्मा मला बोलावतो आहे असं ते कारण त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे. केडीएमसीसाठी काम करणाऱ्या 400 कंत्राट कामगारांना मागील 3 महिन्यापासून पगार न मिळाल्याने सफाई कामगारांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे कल्याण डोंबिवलीतील कचरा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत तयार होणारा कचरा डंपिंग ग्राउंडवर नेऊन टाकण्याचे काम 400 कामगार करत असतात. यांच्यापैकी 120 चालक तर 280 कामगार असून गेल्या 1.5 वर्षापासून केडीएमसीसाठी काम करणाऱ्या या कामगारांना मागील 3 महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. पगाराविना घर संसार कसं चालवायचं असा प्रश्न या कामगारांना पडला असून याबाबत केडीएमसी आयुक्त प्रशासन यांच्याकडे अनेकदा चक्रा मारूनही फरक पडला नसल्याने बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय या कामगारांनी घेतला आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002, मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadhaarnews@gmail.com. आधार न्यूज adm9@gmail.com. पाहूया पुढील ठळक घडामोडी. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मुलुंड चेकनाका प्रवेशद्वारावर मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरवर अन्न व औषध विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या. यावेळी दुधातील भेसळ रोखण्यासाठी दूध तपासणी करण्यात आली. ऐन उत्सवाच्या काळात दुधात भेसळ होत असल्याचे समोर आले आहे. तसेच वारंवार दूध भेसळीच्या तक्रारीही अन्न औषधाकडे येत होत्या. यामुळे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली असून शहरात येणारे दूध विविध चेकनाक्यांवर अडवून तपासले जात आहे. मुलुंड चेकनाक्यावरील मुंबईकडे जाणारे सर्व दुधाचे टँकर अडवण्यात आले व दुधाचे नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात आली आहे. दुधाची नमुना चाचणी प्रमाणित आल्यानंतरच दूध मुंबईकडे रवाना करण्यात येणार आहे. तसेच भेसळयुक्त दुधाला तेथेच नष्ट करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. शहरातील भेसळ माफियांवर देखील कारवाई करण्यात येणार असून यासाठी दक्षता पथक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांना शिर्डी येथे 19 ऑक्टोबर रोजी घरकुलाचे वाटप करण्यात येणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच 40,000 लाभार्थ्यांच्या ई गृहप्रवेश समारंभातही ते उपस्थित राहणार आहेत. साई मंदिर ट्रस्टने आयोजित केलेल्या साईबाबा समाधी शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. तसेच साई मंदिरात बांधण्यात येणाऱ्या नवीन दर्शन रांगा यासह ट्रस्टच्या काही प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्ष जुन्या इंदिरा आवास योजनेत इतर योजनांचे एकत्रीकरण करून त्याला पंतप्रधान आवास योजना असे नवीन नाव देण्यात आले आहे. या घरकुलाच्या लाभार्थ्यांना गोळा करण्यासाठी राज्य सरकार 2 कोटी रुपये खर्च करत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील चौगुले रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणातील संशयित आरोपी सुजित कुंभार याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सुजित याच्यावर डॉक्टर चौगुले दाम्पत्याला गर्भपाताची औषधे पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सुजित कुंभार याला सांगली शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. संशयित सुजित कुंभार हा सध्या न्यायालयीन कोठडी सांगलीच्या जिल्हा कारागृहात होता. 4 ऑक्टोबरला पहाटे सुजित कुंभार याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला कारागृह प्रशासनाने तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. 4 तारखेपासून त्याच्यावर शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच मंगळवारी सुजित याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर खबरदारी म्हणून मिरज येथील शासकीय रुग्णालयात सुजित कुंभार याच्या मृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्छेदन होणार आहे. यानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला जाणार आहे. शिर्डी येथे मित्रांनी खोटे आरोप केल्यामुळे 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा दावा केलाय. अहमदनगर मधील राहुर ही घटना घडली असून 6 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. चूक नसताना मित्रांनी खोटे आरोप केल्यामुळे मनोज ससाने व्यथित झाला होता. यामुळे मुळा धरणात उडी घेऊन त्याने आत्महत्या केली असून मनोजने सुसाईड नोट लिहिलेली नसली तरी आत्महत्येपूर्वी त्याने व्हॉट्सअप स्टोरी मध्ये आपल्या मनातील खटखट व्यक्त केली आहे. खऱ्याची दुनिया नाही आज कळलो. ज्या लोकांची मी मन दुखावली असेल त्यांची मी माफी मागतो व इथेच थांबतो. आयुष्याचा शेवट करतोय असे स्टेटस मनोजने पोस्ट केले होते. मित्रांनी केलेल्या नेमका कोणत्या आरोपांमुळे मनोज नाराज होता हे अद्याप स्पष्ट झालेले नसून या प्रकरणी कलम 306 अन्वये मनोजच्या 6 मित्रांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.